नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे शुभ जिंदगी या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ मी हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी बनवत आहे। जे काही प्रश्न माझ्या नवीन घराशी रिलेटेड तुम्ही यूट्यूब वरती, फेसबुक वरती आणि व्हॉट्सअपला, इंस्टाला विचारण्यात आले, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओ मधून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार। तुम्हाला आमचा नवीन फ्लॅट खूपच आवडला आणि तुम्ही आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या। तर आज आपण याच फ्लॅट रिलेटेड बोलणार आहोत। आमचा हा फ्लॅट पिंपरी चिंचवड या सिटीमध्ये आहे। पिंपरी चिंचवडमध्ये नियर मोशी हा प्रोजेक्ट आहे आणि आमच्या या प्रोजेक्टचे ओनर आहेत, बिल्डर आहेत कुमार प्रॉपर्टीज यांच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही हा फ्लॅट घेतला आहे। हा फ्लॅट 7th फ्लोअरवरती आहे आणि फ्लॅटचा एरिया हा 1065 बिल्टअप आहे आणि 832 हा कार्पेट आहे। तर जनरली 30 किंवा 35% लोडिंग असतं, बट कुमार प्रॉपर्टीजमध्ये आमच्या फ्लॅटचं म्हणजे या प्रोजेक्टचं लोडिंग हे ओनली 28% आहे, त्यामुळे आम्हाला जे काही कार्पेट भेटलं आहे ते जास्त आहे। जर का तुम्ही यालाच 30 किंवा 35% लोडिंग लावलं तर आमचा कार्पेट बिल्टअप आमचा 1100 वरती जातो। तर असा हा स्पेसियस 2 BHK फ्लॅट आहे। आम्ही हा फ्लॅट 2019 फेब्रुवारी महिन्यामध्ये बुक केला होता। आम्हाला साधारणतः 2.5 वर्षामध्ये पजेशन मिळणं अपेक्षित होतं, बट आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वांच्याच बिझनेसवरती कोविडचा जसा इम्पॅक्ट झाला, तसंच कन्स्ट्रक्शन लाईनवरती सुद्धा त्याचा मेजर इम्पॅक्ट झाला आणि त्यामुळेच आम्हाला आमच्या घराचं पजेशन थोडंसं लेट मिळालं। पण आम्हाला या बिल्डरचा जो काही एक्सपिरियन्स आला आहे तो अगदीच छान आला आहे, म्हणजे सगळे ट्रान्झॅक्शन अगदी स्मूथ आणि व्यवस्थितरित्या झाले आहेत। कोणताही आम्हाला बिल्डरकडून म्हणजे या काही ट्रान्झॅक्शनमध्ये आम्हाला कोणताही त्रास झाला नाही, अगदी स्मूथ ट्रान्झॅक्शन सगळे झाले आहेत। आणि कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांना मी आय बटनमध्ये या व्हिडिओची म्हणजेच आमच्या नवीन फ्लॅटच्या व्हिडिओची लिंक शेअर करेन, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आम्ही आमच्या नवीन फ्लॅटच्या इंटेरियरचे कामसुद्धा सुरू केलं आहे आणि त्या रिलेटेड काही व्हिडिओज मी ऑलरेडी शेअर केले आहेत, जसं की कॉट सिलेक्शन, कॉटचा किचन ओटा कसा तयार केला आणि इतर काही व्हिडिओज। तर ज्यांनी कोणी माझे अजून हे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी नक्की माझे व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण बोलूया प्राईसबद्दल। तर 2019 हा फ्लॅट आम्हाला 56,02,000 रुपयाला पडला होता। ॲक्च्युली हा आम्हाला सुरुवातीला जेव्हा आम्ही बुक केला तेव्हा 59,50,000 रुपयाला पडणार होता, बट आम्ही मार्चमध्ये फेबमध्ये बुक केला आणि 1 एप्रिल 2019 नंतर त्याचं गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन करण्यात आलं आणि तेव्हाच नेमकं 50 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त ॲग्रीमेंट व्हॅल्यू असणाऱ्या फ्लॅटवरचा GST हा डायरेक्ट 12%-5% गव्हर्नमेंट थ्रू करण्यात आला। आणि त्याच केसमध्ये आमचे डिरेक्टली वरचे जे 3.5 लाख रुपये होते ते कमी झाले व आम्हाला हा फ्लॅट 56,02,000 रुपयाला मिळाला। तर मला इथं सांगायचं आहे की जी काही प्राईज होती ती बिल्डरनी सेम ठेवली होती, GST कमी झाला म्हणून त्यांनी प्राईज वाढवली नाही, म्हणून आम्हाला हा 3.5 लाखाचा इथे बेनिफिट डिरेक्टली मिळाला आणि आम्हाला फ्लॅट 56 लाखाला पडला। पण यामध्ये पण हा आमचा फ्लॅट 7th फ्लोअरवरती आहे आणि अम्युनिटीज व्ह्यू आहे, यावरती सुद्धा फ्लॅटच्या किमती डिपेंड्स आहेत। तुम्ही कोणत्या फ्लोअरवरती घेताय, अम्युनिटीज व्ह्यूचा घेताय की बॅकचा घेताय, यावरती फ्लॅटच्या किमती डिपेंड आहेत। तर असा हा आमचा 2 BHK फ्लॅट तुम्हा सर्वांना खूपच आवडला, त्याबद्दल धन्यवाद। आणि आय होप की तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे। मला आत्ता कालपर्यंत सुद्धा जेव्हा केव्हा लोक व्हिडिओ बघतात तेव्हा मला नक्की हमखास कमेंट येते की हा फ्लॅट किती स्क्वेअर फीटचा आहे, कोणत्या एरियामध्ये आहे, कोणत्या सिटीमध्ये आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज इकडे दिली आहेत। तर चला पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत थँक्यू, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।